आणि आता मी तुम्हाला समजावतो की तुमची मदत कशी उपयोगी पडणार आहे. तुम्ही जर 1,000 रुपये दिले तर एक पोकलेंड मशीन 1 तास काम करू शकेल आणि एका तासात ते मशीन 5 डीप सी सिटी खणते. प्रत्येक खड्ड्याची साठवण क्षमता म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी 20,000 लिटर आहे. म्हणजे 20,000 × 5 खड्डास म्हणजे 1,00,000 लिटर पाणी. वा. एक्सपर्टच्या मते दुष्काळग्रस्त भागात इतका पाऊस पडतो की त्याने ते खड्डे 5 वेळा भरू शकतात. म्हणजे 1,00,000 × 5 म्हणजे 5,00,000 लिटर पाणी. या पाण्याला टँकर मध्ये मोजले तर किती होईल? 10,000 लिटर कॅपॅसिटीचे 50 टँकर. आणि जर प्रत्येक टँकरची किंमत 2,000 धरली तर ते पाणी 1,00,000 रुपयांचे असेल. म्हणजे तुमच्या 1,000 ने 1,00,000 मोलाची गोष्ट होईल.